स्तंभ परिसरातील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू. कोरेगाव भीमा विजय रणस्तंभाच्या परिसरातील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलंय. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी कोरेगाव भीमा रणस्तंभाच्या बाहेर उपोषण करण्यात आलेलं आहे. आपण पाहताय की सेवा संघाचे अध्यक्ष सर्जराव वाघमारे आपल्या सहकाऱ्यांसमवेत उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या या उपोषणामध्ये त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की विजय रणस्तंभ परिसरामध्ये जे विविध प्रकारची अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत ती अतिक्रमणे हटवावीत आणि विजय रणस्तंभाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा. तसेच 1 जानेवारी या दिवशी हजारोंच्या संख्येने भीमा कोरेगावमध्ये रणस्तंभाला भेट देण्यासाठी नागरिक येत असतात. तर या कार्यक्रमासाठी भरीव रकमेची शासनाने तरतूद करावी. तसेच भीमा कोरेगाव हे पर्यटन क्षेत्र म्हणून तात्काळ घोषित करण्यात यावे असे विविध मागण्या या उपोषणामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. आपल्याबरोबर सेवा संघात सर्जराव वाघमारे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. सर, काय सांगाल, काय मागण्या आहेत या ठिकाणी? ऐतिहासिक असा विजय रणस्तंभ आहे. येणाऱ्या 1 जानेवारी 2018 या युद्धाला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु आम्ही कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या माध्यमातून वारंवार शासनाला विनंती करून देखील या ठिकाणी येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी कुठल्याच प्रकारची सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध होत नाही आहे. मागील वर्षी 1 जानेवारी 2017 अंदाजे 25 ते 30 लाख लोक या ठिकाणी येऊन मानवंदना देऊन गेले. त्याचप्रमाणे दरवर्षी लाखो लोक येऊन मानवंदना देऊन जातात. परंतु येणारे जे काही भीम अनुयायी आहेत, जे संपूर्ण भारत देशातून या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात, त्यांच्यासाठी अपुऱ्या सुखसुविधा, म्हणजेच उदाहरणार्थ या ठिकाणी महिलांसाठी असेल, पुरुषांसाठी असेल, कुठल्याच प्रकारचं शौचालय नाही, पिण्याचं पाणी नाही, वापरायचं पाणी नाही आहे, त्यांची निवासाची निवाऱ्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, इथे येण्यासाठी झाडे नाही आहेत की जे या ठिकाणी येथील जमादार मालवादकर की ज्याला हा स्तंभ सांभाळण्यासाठी दिलेला आहे त्यांनी कट केलेले आणि त्या ठिकाणी तो शेती म्हणून त्याचा उपयोग करतो आहे, त्याचं या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि राहण्यासाठी त्यांनी इथं अतिक्रमण केलेलं आहे, जे की त्याला फक्त राहण्यासाठी या ठिकाणी एक खोली दिली होती. परंतु आज व्यावसायिक गाळे बांधून त्यांनी या स्तंभाचा संपूर्ण परिसर, थोडक्यात हा स्तंभ हा विटंबनेच्या छाईत त्याने त्या ठिकाणी जोडलेला आहे. कुठल्याही प्रकारची काळजी तो या ठिकाणी घेत नाही आहे. या ठिकाणी हा ऐतिहासिक रणस्तंभ असल्यामुळं याला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा म्हणून हे प्रामुख्याने आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे. येणाऱ्या लोकांसाठी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात की जे शासन या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे, तर शासनाने याची दखल घेऊन हा परिसर अतिक्रमणमुक्त करावा, याला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा. आणि खासदार नरेंद्रजी जाधव यांनी या स्तंभासाठी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे, तो तात्काळ या ठिकाणी मंजूर करून त्याचं त्वरित काम चालू करण्यात यावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या असणार आहेत. या मागण्या जोपर्यंत पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत अमर उपोषणाला जे बसलेले आहेत त्यांच्या आमच्या मागण्या हेच आहेत की इथलं अतिक्रमण हटलं पाहिजे. आणि दरवर्षी 1 जानेवारीला लाखो अनुयायी येतात, त्यांना सुखसोयी पुरवण्यात आल्या पाहिजेत. आणि जो काही शासनाने इथं पर्यटन स्थळाचा जो दर्जा देऊ केलेला आहे त्याची कारवाई लवकर झाली पाहिजे आणि त्याचा जो फंड आहे तो लवकर इथं शासनाने द्यावा. या मागण्या जोपर्यंत पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच चालू राहील. कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली जनवार्ता न्यूज पुणे.